आज आपणाला आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत रियल नंबर्स मधला सर या चॅप्टर मध्ये कंपॅरिझन ऑफ सर कंपॅरिझन ऑफ सर्स कर्णींची तुलना हा जो भाग आहे हा बघणार आहोत. जरा वेगळ्या पद्धतीने बघणार आहोत आपण. बघा यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे तीन टाइपचे एक्झाम्पल असू शकतात. त्यासाठी तुम्हाला तीन रूल जे आहेत ते तीन रूल माहीत असणं आवश्यक आहे. आता हे रूल तुमच्या पुस्तकात नाही परंतु एक आपणाला सोपं जावं यासाठी आपण तिथं हे रूल बघणार आहोत. बघा रूल नंबर वन नियम क्रमांक एक पहिला हे राहते टू सर्स यंग टू रूट ऑफ ए अँड यंग टू रूट ऑफ बी आर टू सर्स. म्हणजे ए चे एम वे मूळ व बी चे एम वे मूळ या दोन कर्मे या काय दोन कर्णी आहेत. या दोन कर्णीमध्ये बाळांनो कंपॅरिझन करत असताना थोडासा विचार करा की इथं जी पहिला सर आहे यम त्रुटाप ए म्हणजे ह्याची ऑर्डर आय डी यम आहे. ह्याची सुद्धा ऑर्डर यम त्रुटाप बी ह्याची ऑर्डर यमच आहे. म्हणजे एच एम ओ मूळ आणि बीचं यम एम ए मूळ या दोन्ही कर्णींची कोटी समान आहे. मग आता कंपॅरिझन करताना हे कंपॅरिझन कशावर अवलंबून असतं. इट डिपेंड्स ऑन दी रॅडिकल. रॅडिकल म्हणजे काय तर हे सर्व तुमच्या कर्णींच्या संख्येवर अवलंबून असतं. मग इथं तीन नियम होतील. पहिला ह्या नियमातला नियम क्रमांक एक मधला पहिला गोष्ट होऊ शकेल की ऑर्डर्स ऑफ बोथ दी सर्स आर इक्वल दोन्ही कर्णींची कोटी समान आहे. तर इफ ए इज ग्रेटर दॅन बी इफ ए इज ग्रेटर दॅन बी जर ए हे मोठा असेल बी पेक्षा देन यम रूट ऑफ ए इज ग्रेटर दॅन यम रूट ऑफ बी. हा पहिला त्यातला उपनियम. दुसरा पार्ट काय सांगता येईल इफ जर ए इक्वल टू बी असेल देन तर यम रूट ऑफ ए इक्वल टू यम रूट ऑफ बी. आणि तिसरा या नियम क्रमांक एक मधला तिसरा इफ जर ए इज लेस दॅन बी देन तर यम रूट ऑफ ए इज लेस दॅन यम रूट ऑफ बी. हे तीन उपनियम होतात. बघूया बाळा आता फॉर एक्झाम्पल ह्या नियमावरचं एक्झाम्पल. आता तुमच्या लक्षात आली का गोष्ट बघा इथं बाळा इथं ह्या दोन्ही ज्या सर आहेत या दोन्ही सर आपण सरचे टाइप बघितले होते या अगोदरच्या व्हिडिओमध्ये. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सरचे दोन टाइप बघितले होते प्युअर सर आणि मिश्र सर म्हणजे शुद्ध करणे आणि मिश्र करणे. म्हणजे ही या दोन्ही सर या दोन्ही सर प्युअर सर मध्ये आहे आणि प्युअर सर मध्ये जर असेल आणि त्यांची ऑर्डर जर इक्वल असेल बघा त्या प्युअर सर असतील म्हणजे शुद्ध करणे असतील त्यांची कोटी समान असेल ऑर्डर सार इक्वल तर काय होतं त्यात तीन प्रकार पडतात. ए मोठा असेल बी पेक्षा तर पहिली कर्णी मोठी यम त्रुटा पे इज ग्रेटर दॅन यम त्रुटा पे बी. ए आणि बी समान असेल तर यम त्रुटा पे ए इक्वल टू यम त्रुटा पे बी म्हणजे दोन्ही कर्णी समान असतात. ए इज लेस दॅन बी ए लहान असेल बी पेक्षा तर यम त्रुटा पे ए इज लेस दॅन यम त्रुटा पे बी. आता फॉर एक्झाम्पल एक सोपं उदाहरण घेऊया. इथं बघा स्क्वेअर रूट ऑफ थ्री अँड स्क्वेअर रूट ऑफ फाईव्ह. आता यात मोठं काय आहे बघा दोन्ही प्युअर सर शुद्ध कर्णी स्वरूपात आहेत
आणि इथं दोन्हीची ऑर्डर आहे ती ऑर्डर इक्वल आहे म्हणजे ऑर्डर सार इक्वल म्हणजे कोटी समान आहे बोथ दी सर्व्स आर इन दी प्युअर सर्व फॉर्म दोन्ही या शुद्ध कर्मी स्वरूपात त्या करणे मग आता तीन आणि पाच यामध्ये जर तुलना केली तीन लहान आहे पाच पेक्षा याचा अर्थ स्क्वेअर रूट ऑफ थ्री इज लेस दॅन स्क्वेअर रूट ऑफ फाईव्ह दुसरं बघूया बघा क्यूब रूट ऑफ 21 अँड क्यूब रूट ऑफ 10 आता मला सांगा इथं दोघांचाही ऑर्डर इक्वल आहे दोन्ही प्युअर सर्व आहे शुद्ध कर्मी आहे दोन्हीचे ऑर्डर इक्वल आहे कर्मीची कोटी समान आहे इथं मोठं कोण आलं 21 मोठं आलं 10 पेक्षा म्हणजे क्यूब रूट ऑफ 21 इज ग्रेटर दॅन क्यूब रूट ऑफ 10 बरोबर 21 मोठं आहे 10 पेक्षा पण कधी कधी बाळांनो ह्या शुद्ध कर्मी स्वरूपात दिलेल्या नसतात मग समजा असं म्हणतो तुम्हाला बघा 2√2 अँड √8 आता मात्र यांची तुलना करताना थोडस दिस इज मिक्स्ड सर्व फर्स्ट लिव्ह या कन्वर्ट दिस मिक्स्ड सर्व इन टू प्युअर सर्व फॉर्म म्हणजे ही जी मिश्र कर्मी आहे ही मिश्र कर्मीच शुद्ध कर्मीत रूपांतर करणार करावं लागेल म्हणजे 2√2 बरोबर हे प्युअर सर्व मध्ये करत असताना इथं हे दोन जे रॅडिकल साइनच्या बाहेर आहे ते आत न्यावं लागेल नीदर बरोबर त्याची ऑर्डर किती आहे ऑर्डर नाही दिलेली म्हणजे किती असते ऑर्डर 2 तेवढा त्याचा घात करावा लागेल बरोबर गुणिले ओरिजिनल रॅडिकॅन्ट 2 तो आहे तसा झाला म्हणजे 2 स्क्वेअर विचारा 4 × 2 किती आलं √8 बघा 2√2 म्हणजेच √8 आहे म्हणजे याचा अर्थ 8 आणि 8 समान आहे 8 म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 8 इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 8 मग आता पहिलं स्क्वेअर रूट ऑफ 8 म्हणजे काय तुमचं तर 2√2 आहे 2√2 इक्वल टू √8 येते का लक्षात त्या दोन्ही कर्मी समान त्या पहिल्या नियमावरून ऑर्डर इक्वल आहे बघा इथं काय म्हणूया ऑर्डर्स आर इक्वल ऑर्डर्स आर इक्वल कोटी समान असताना कोटी समान असताना कर्णीची तुलना कशी केली काय फारसं कठीण आहे का बघा तीन उदाहरण अजून एखादं उदाहरण घेऊया ह्या पद्धतीतलं चौथं उदाहरण देतो बघा 3√2 अँड 5√2 बघा 3√2 अँड 5√2 आता बघा इथं 3√2 हे प्युअर सर मिक्स्ड सर आहे त्याचं कन्वर्जन प्युअर सर मध्ये केलं पाहिजे म्हणजे बाहेरचा जो रॅशनल फॅक्टर आहे तो रॅडिकल साइनच्या आत घेऊन गेला पाहिजे बाहेर 3 आहे ते आत घेऊन गेलं म्हणजे 3 कितवा घात करावा लागेल तर त्याच्या ऑर्डर इतका त्याची ऑर्डर स्क्वेअर रूट आहे म्हणजे ऑर्डर 2 आहे म्हणजे हे वर्गमूळ आहे याचा अर्थ याची कोटी 2 आहे गुणिले 2 3 वर्ग आला 9 × 2 म्हणजे 9 × 2 किती आलं बाळानो वर्गमूळ 18 पहिलं रूपांतर करून घेतलं आता दुसरं 5√2 आहे म्हणजे 5√2 आता इथंही पहा 5 मला आत घेऊन गेलं पाहिजे मग आत रॅडिकल साइन मध्ये घेऊन जात असताना त्या 5 ऑर्डर इतका घात करावा लागेल ऑर्डर आहे 2 त्याचा वर्ग केला गुणिले 2 5 वर्ग किती आला 25 × 2 म्हणजे वर्गमूळात 25 × 2 किती आलं 50 आता मला सांगा 18 आणि 50 यामध्ये मोठं काय बरोबर आहे 50 मोठं आहे आता म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 18 इज दिस दॅट स्क्वेअर रूट ऑफ 50 बट स्क्वेअर रूट ऑफ 18 इज 3√2 इज लेस दॅट स्क्वेअर रूट ऑफ 50 मीन्स 5√2 बघा अशा रीतीने तुम्हाला कंपॅरिझन करावं लागेल बघा आता त्यातला अजून एखादं हे उदाहरण 4 झालं आता 5 उदाहरण घेऊया आपण बघूया बाळांनो
57 आणि 2 वर 13 आता ही वेतनाचं रूट 52 जे आहे हे तुम्हाला प्युअर सरळ मध्ये दिलेले म्हणजे शुद्ध गर्भी स्वरूपात दिलेले ते तसंच ठेवावं लागेल आता 2 रूट 13 जे आहे 2 वर 13 आहे ते मात्र तुम्हाला प्युअर सरळ मध्ये कन्वर्जन करावं लागेल आता हे दोन बाहेर आले ते आत घेऊन गेलो म्हणजे 2 चा दुसरा घात करावा लागेल दुसरा काय केला तर या कर्णीची कोटी म्हणजे अर्ण 2 आहे म्हणून 2 चा दुसरा घात गुणिले 13 2 चा दुसरा घात किती आला मानो 4 गुणिले 13 13 चौक किती आलं स्क्वेअर रूट ऑफ 52 अरे इथंही 52 आहे इथंही 52 रॅडिकल इथं 52 आहे इथं रॅडिकल 52 आहे म्हणजे कर्णीचा संख्या 52 आहे म्हणजे दोन्ही समान आहेत संख्या म्हणजे याचा अर्थ स्क्वेअर रूट ऑफ 52 इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 52 बट स्क्वेअर रूट ऑफ 52 एज इट इज हे पहिलं आहे तसंच द्यावं लागेल आणि इथं स्क्वेअर रूट ऑफ 52 म्हणजे काय 2 रूट 13 2 वर्ग मुळात 13 म्हणजे हे दोन्ही कर्णी कसे आलेले समान आलेले अशा रीतीने तुम्ही एक ऑर्डर सार इक्वल म्हणजे कर्णीची कोटी समान असेल तर तुम्ही त्या पद्धतीचे नियम वापरू शकता हा नियम वापरा त्या नियमाच्या आधारे तुम्ही हे एक्झाम्पल सोडवू शकता कधी ऑर्डर सार इक्वल कर्णीची कोटी समान असेल तर कर्णीची कोटी समान असेल तर हा तुम्ही नियम वापरू शकता बघा आता बघानो आता पुढं दुसरा जो नियम आहे त्या दुसऱ्या नियमामध्ये रूल नंबर 2 आहे बरोबर आहे काय येते अजून उदाहरण घेऊया मला वाटतंय पुरेशी झालेली आहे तुम्ही तो तुमच्या प्रॅक्टिस सेट मधला क्वेश्चन नंबर जो आहे मला वाटतं क्वेश्चन नंबर 5 आहे तो प्रॅक्टिस सेट मधला तो प्रॅक्टिस सेट मधला क्वेश्चन नंबर 5 तुम्ही सॉल्व करू शकता बरोबर आहे आता इफ ऑर्डर्स आर डिफरंट कर्णीची कोटी रूल किती आला हा नियम क्रमांक 2 हे पुस्तकात नाही बाळानो रूल सार डिफरंट हे आपण तयार करतोय आपल्याला समजण्यासाठी म्हणजे कोटी असमान असताना कशा असताना कोटी असमान असताना कोटी असमान असताना बघा एम रूट ऑफ ए आणि इथं दुसरे आहे यंत रूट ऑफ बी काय बघा यंत इथं ऑर्डर एम आहे इथं ऑर्डर एम आहे एचं यमवळ आणि बीचं यमवळ या करणी बरोबर आहे आता मात्र बाळांनो वी कॅन कम्पेअर दी टू सर्ट्स इफ दी ऑर्डर्स ऑफ बोथ दी सर्ट्स आर डिफरंट जर दोन करणींची कोटी असमान असेल तर त्या दोन करणींची तुलना आपण करू शकत नाही बट इफ वी कॅन कम्पेअर बोथ दी सर्ट्स इफ वी मेक दीज ऑर्डर्स ऑफ बोथ दी सर्ट्स आर इक्वल जर आपण त्या दोन करणींची कोटी समान केली तर मात्र त्या दोन करणींची तुलना आपण करू शकतो शक्यतो बघानो अशा प्रकारचे एक्झाम्पल ह्या नियम क्रमांक 2 मध्ये तुमच्याकडे नाही परंतु हे जर पुढच्या अभ्यासासाठी गेला तुम्ही पुढचा अभ्यास म्हणजे पुढे शिक्षण घेणार आहे तुम्ही 11वीला वगैरे त्यावेळी तुम्हाला त्याचा वापर करता येऊ शकेल कुठेतरी जाता जाता याचा वापर करावा लागेल आणि ही गोष्ट लक्षात येत नाही हा बेस आहे आपण बघूया आता काय करावं लागेल इथं ऑर्डर एम आहे इथं ऑर्डर एम मग आता ऑर्डर किती करायची तर ह्या दोघांचा एलसीएम म्हणजे इथं पहिला काय करावा लागेल फाइंड एलसीएम ऑफ एम अँड एन एम व एनचा लसागे करा लसावी करा बरोबर आहे एम वाली ही पहिली पाहिजे बरोबर आहे आता तदनंतर दुसरं काय करावं लागेल राईट ऑर्डर सॉफ बोथ सर्ट्स इक्वल टू एलसीएम म्हणजे दोन्ही कर्णींची कोटी दोन्ही कर्णींची कोटी पुन्हा एक केली हा लसावी इतकी लिहा
रसायने इतकी लिहा, त्या दोन कर्णींची कोटी रसायने लिहा. पुढे तिसरा मुद्दा काय करायचा, तिसरा मुद्दा आता सरळ बदलणार आहे, तिसरा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. देन राइट इन डायसॉपर इन डाइस ऑफ रेडिकेंट इक्वल टू एलसीएम अपॉन ऑर्डर. बघा म्हणजे कर्णिस्त संख्येचा काय करावं लागेल, घात लसावी छेद कोटी इतका द्यावा, लसावी छेद कोटी इतका द्यावा. आता ह्या पायऱ्या काय नाव माहित बाळानो, त्या पायऱ्याने अगोदर लिहिलेत, कारण उदाहरणातून नियम लिहावा लागतो, परंतु मी अगोदर नियम दिलं तुम्हाला आणि आता काय करतो उदाहरण बघूया. आता बघूया इथं यंथ रूट ऑफ ए आणि यंथ रूट ऑफ बी या दोन काय सर. आता याचा एलसीएम, आता या दोन्ही काय संख्या आहेत माहित नाही मला, काय येतो तर ह्या दोन्हीच्या मल्टिप्लिकेशन इतका, म्हणजे यम इंटू एन, म्हणजे लसावी काय आला, यम इंटू एन आला, यम गुणिले एन एवढा लसावी आला. बरोबर आहे, म्हणजे यम रूट ऑफ ए ह्याची जी ऑर्डर आहे ती किती द्यावी लागेल बघा, यम गुणिले एन. आता हे जरा अक्षर मोठं काढतो मी बाळानो, इथं ऑर्डर लिहावी लागेल यम गुणिले एन आणि ए चा आता घात बदलायला पाहिजे. पहिलं एलसीएम फाइंड आउट केला, एलसीएम किती आला यम गुणिले एन, राईट ऑर्डर्स ऑफ बोथ दी सर्च इक्वल टू एलसीएम, एलसीएम इतकी त्याचा काय करावा लागेल कोटी लिहावी लागेल. आता पुढचा भाग आहे कर्णिस्त संख्येचा घात लसावी भागिले कोटी, म्हणजे लसावी काय आला तुमचा यम गुणिले एन भागिले त्याची ओरिजिनल कोटी किती आहे, ओरिजिनल कोटी यम आहे, यम ला यम कॅन्सल झाला म्हणजे किती लिहावा लागेल एन, म्हणजे ए चा एन वाला घात करावा लागेल, किंवा ए चा एन वाला. आता यम रूट ऑफ बी, यम रूट ऑफ बी त्याची ही ऑर्डर किती करावी लागेल तर यम गुणिले एन. आता बी चा किती वाढ करावा लागेल तर ह्याची ऑर्डर आहे यम गुणिले एन भागिले ऑर्डर किती आहे एन, म्हणजे एन ला एन कॅन्सल झालं म्हणजे इतर किती आलं एम, म्हणजे एम इतका घात करावा लागेल. आता मात्र देन वी कॅन कम्पेअर दि सर्च, वाय, बिकॉज बोथ दि सर्च हा नाव इक्वल ऑर्डर्स, म्हणजे दोन्ही कर्णींची आता कोटी समान झालेली आहे, किती आहे ही ऑर्डर किती आलेली एम गुणिले एन, ह्याची ऑर्डर किती आली एम गुणिले, म्हणजे ऑर्डर्स इक्वल आहे. मग आपण कम्पेरिझन करू शकतो, पहिलं आपण त्यातला पोट नियम पहिला काय करावा लागेल, इफ ए रेस टू एन इज ग्रेटर दॅन बी रेस टू एन तर एम रूट ऑफ ए इज ग्रेटर दॅन एन रूट ऑफ बी. दुसरा इफ जर ए रेस टू एन इक्वल टू बी रेस टू एन तर एम रूट ऑफ ए इक्वल टू बी. आणि तिसरा इफ जर ए रेस टू एन इज लेस दॅन बी रेस टू एन देन तर एम रूट ऑफ ए इज लेस दॅन एन रूट ऑफ बी. बर, हा तीन नियम आहेत
तर एग्जांपल घेतो आता हे नियम तुम्हाला लिहिलाय आता या नियमाचे काही पायरे तुम्ही लिहून घेतलेले असतील बघा बघूया आता इथं फॉर एग्जांपल स्क्वेअर रूट ऑफ 5 and cube root of 7 आता नंतर ह्या दोन सरळ आहेत त्या प्युअर सरळ मध्ये दिलेले पण याचा अर्थ काय आहे की ऑर्डर वेगळी त्याची कोटी जी आहे ती कोटी वेगळी आता याचा एलसीएम काय आहे बघा एलसीएम ऑफ ऑर्डर कर्णींची कर्णींचा लसागी आता कर्णींचा लसागी म्हणजे काय तर ह्या दोघांचा गुणाकार करावा लागेल त्याचा अर्थ 2 आहे गुणिले 3 म्हणजे बरोबर किती येणार 6 बघा ता स्क्वेअर रूट ऑफ 5 इक्वल आता काय करावा लागेल ऑर्डर 6 केली आता मात्र 5 चा घात करावा लागेल बघा 5 चा कितवा करावा लागेल इथं थोडं खाली घेतो बघा दोन्ही भाषांमध्ये जागा जाते इथं स्क्वेअर रूट ऑफ 5 आता म्हणजे मला याचा ऑर्डर किती करावा लागेल तर एलसीएम इतके ऑर्डर एलसीएम किती आला त्याचा 6 6th रूट ऑफ 5 आता इथं घात कितवा करायचा 6 भागिले याचा ऑर्डर आहे 2 म्हणजे कितवा घात करायला लागेल तिसरा म्हणजे 5 चा तिसरा आला बरोबर आहे आता 5 चा तिसरा घात म्हणजे किती आलं 6th रूट ऑफ 5 चा घन 125 बरोबर आहे आता पुढे काय दिले क्यूब रूट ऑफ 7 क्यूब रूट ऑफ 7 मग आता मला सांगा ह्याची ही ऑर्डर किती करायला लागेल आपल्याला एलसीएम किती आलेला असावी 6 आलेला आहे 6 करावा लागेल आता 7 चा कितवा घात करायला लागतो बघा 6 भागिले त्याचा ऑर्डर आहे 3 म्हणजे किती आलं 2 म्हणजे 7 चा वर्ग 7 चा वर्ग किती आलं 6 रूट ऑफ 7 चा वर्ग किती आलं 49 बरोबर आहे आता 125 आणि 49 या दोन्ही मधला जो आहे 125 आणि 49 या दोन्ही मध्ये जर आपण मार्काने बघितलं तर मोठं काय आहे 125 आणि 49 मधलं मोठं काय 125 आणि 49 त्यामध्ये मोठा आहे 125 म्हणजे 6th रूट ऑफ 125 इज ग्रेटर दॅन 6th रूट ऑफ 49 बट 6th रूट ऑफ 125 इज स्क्वेअर रूट ऑफ 5 स्क्वेअर रूट ऑफ 5 इज ग्रेटर दॅन क्यूब रूट ऑफ 7 इज ग्रेटर दॅन क्यूब रूट ऑफ 7 कळलं का समजलं असेल आणखी एक उदाहरण घ्या दुसरं क्यूब रूट ऑफ 10 अँड स्क्वेअर रूट ऑफ 6 बघा आता इथं ऑर्डर काय खूप मोठे घेत नाही क्यूब रूट आणि स्क्वेअर रूट घेत आता याचा सर तुमचा काय करावा लागेल आपल्याला एलसीएम ऑफ ऑर्डर्स कोटींचा लसावी इथं कर्णींचा लसावी म्हणलं मी सॉरी कोटींचा लसावी दोन्ही भाषांमुळे माझं सुद्धा जरा कोटींचा लसावी कोटींचा लसावी माहित आहे तुम्हाला कोटींचा लसावी काय येणार बाळांनो त्याची क्वाड्रंट कोटी आहे 3 गुणिले इथं 2 3 गुणे किती आला 6 आता क्यूब रूट ऑफ 10 आता ह्याचे ऑर्डर किती करायचे 6 ऑर्डर करायचे पण 10 चा कितवा घात करावा लागेल तर ह्याची एलसीएम 6 दिली आहे भागिले ह्याचे ऑर्डर 3 आहे म्हणजे कितवा घात करायला लागेल दुसरा म्हणजे 10 चा दुसरा घात म्हणजे 6th रूट ऑफ 10 चा वर्ग 100 बरोबर स्क्वेअर रूट ऑफ 6 आता इथं स्क्वेअर रूट ह्याच्या ऑर्डर 6 करायचे कारण एलसीएम आलाय 6 आणि 6 चा कितवा घात करायला लागतो बघा म्हणजे 6 भागिले याची ऑर्डर 2 आहे म्हणजे घात करावा लागेल तिसरा म्हणजे 6 चा तिसरा घात कितवा
तिसरा बरोबर आहे 6 चा घन बघूया 6 रूट ऑफ 6 चा घन म्हणजे 6 गुणिले 6 गुणिले 6 म्हणजे 216 बरोबर आहे मग आता 10 चा वर्ग 100 आणि 216 यातलं मोठं काय आहे तर 216 आहे म्हणजे 6 रूट ऑफ 100 इज लेस दॅन 6 रूट ऑफ 216 म्हणजे घनमात 10 हे लहान आहे काय वर्गमात 6 पेक्षा कळते कसं सोडवायचं ते दुसरं उदाहरण अलग लक्षात लक्षात आला असेल बघा तुमच्या बरोबर आहे त्या दोन नियमावर आधारित तुमच्याला क्वेश्चन नंबर 5 आहे तो क्वेश्चन नंबर 5 असेल किंवा राइट द ऑर्डरेशन ऑफ फॉलोइंग सर्च म्हणजे खाली दिलेल्या कर्मींचा किंवा कंपेअर द फॉलोइंग सर्च असं म्हटलेलं आहे तुमच्या तो क्वेश्चन तुम्ही शोधा माझ्या पुस्तक नाही तुम्ही त्याच्या आधारे तुम्ही तो प्रश्न ह्या नियमांच्या आधारे तुम्ही सोडवू शकता त्या ठिकाणी उदाहरण आता मी घेत नाही आता एक नवीन जे आहे ते कर्मींच्या तुलनेवर एक नवीन प्रश्न बघा आता हा प्रश्न शक्यतो जो आहे तो प्रश्न काय आहे बघा जरा नवीन प्रश्न आहे कुठला आहे बघा मी त्याच्यावर आधारित दोन उदाहरण घेतो बघा ascending order म्हणजे काय खालील क्रमी चढत्या क्रमाने लिहा चढत्या क्रमाने बघूया कुठल्या दिले बघा पहिलं दिले स्क्वेअर रूट ऑफ 3 दुसरं दिले क्यूब रूट ऑफ 4 आणि 6 रूट ऑफ 5 तीन सरळ दिले आता ह्या चढत्या क्रमाने लिहायचे म्हणजे ह्याची पहिली लहान शोधावी लागेल परत मोठी आणि परत त्याच्यापेक्षा मोठी आता ह्याच्या ऑर्डरचा एलसीएम काढला पाहिजे एलसीएम ऑफ ऑर्डर कर्मी कोटींचे कोटींचा लसागे कोटींचा लसागे आता कोटी काय काय आहेत बघा पहिल्याची कोटी आहे 2 दुसऱ्याची 3 तिसऱ्याची 6 आता यात भाग कशामध्ये आहेत कॉमन एका संख्येने तर 2 न दाखवा बेक बेक 3 ला भाग जात नाही भाग तसा बेक 6 आणि 3 एके 3 3 एके 3 म्हणजे एलसीएम काय आला बघा एलसीएम बरोबर 2 गुणिले 3 बरोबर किती आला 6 बरोबर आता लसावी 6 आता वर्गमुळात 3 ही जी संख्या आहे ह्या संख्येचा ऑर्डर करावी लागेल 6 म्हणजे तर 6 आलं बरोबर आहे आता ह्याचा 3 घात करावा लागेल कितवा ह्याची ऑर्डर 2 आहे इथं 6 आहे बरोबर आहे म्हणजे 6 भागिले ही ऑर्डर 2 म्हणजे बेत्रिक 6 म्हणजे 3 कितवा घात करावा लागेल 3 घात 3 तिसरा घात करायला 6 मुळात बरोबर 27 पुढे क्यूब रूट ऑफ 4 बरोबर 14 मुळात 3 बरोबर आता ह्याची ही ऑर्डर किती करायला लागेल एलसीएम इतकी ऑर्डर करावा लागेल म्हणजे 6 करावा लागेल आणि 4 घात करावा लागेल कितवा तर 6 भागिले 3 म्हणजे घात करावा लागेल दुसरा 4 दुसरा घात म्हणजे क्यूब रूट ऑफ 4 सॉरी 6 रूट ऑफ
4 चा वर्ग की ज्याला 16 आता 6 रूट ऑफ 5 देयर इज नो चेंज बिकॉज एलसीएम अपर ऑर्डर एंड द ऑर्डर ऑफ अ गिवन सर आर इक्वल म्हणजे कर्णींच्या कोटींचा असावी आणि दिलेल्या कर्णींची कोटी समान आहे त्यामुळे आपल्याला इथं चेंज करावा लागणार नाही असं ठेवावं लागेल 6 रूट ऑफ 5 आता बघा इथं रेडिकेंड होतो इतर रेडिकेंड आला 27 इताला 16 आणि इताला 5 बरोबर म्हणजे 27 16 आणि 5 हा चढत्या क्रमाने संख्या लिहायचे 27 16 आणि 5 म्हणजे ह्यातली लहान संख्या कोणती 5 बरोबर 5 लहान आहे कोणापेक्षा 16 पेक्षा 16 लहान आहे कोणापेक्षा 27 पेक्षा मग 6 रूट ऑफ 5 इज लेस दॅन 6 रूट ऑफ 16 इज लेस दॅन 6 रूट ऑफ 27 बरोबर आता 6 रूट ऑफ 5 ही ओरिजिनल गिवन सर आहे तो बदलला लेस दॅन 6 रूट ऑफ 16 म्हणजे काय आहे तर क्यूब रूट ऑफ 4 क्यूब रूट ऑफ 4 लेस दॅन 6 रूट ऑफ 27 म्हणजे काय आहे तर स्क्वेअर रूट ऑफ 3 म्हणजे सगळ्यात मोठी कर्णी कोणती असणार आहे वर्गमूळ 3 ही मोठी कर्णी असणार आहे लहान कर्णी असणार आहे 6 रूट ऑफ 5 येते लक्षात बघा मला वाटतंय लक्षात येऊ असेल तुम्हाला बरोबर आहे आता हा प्रश्न जरा एक्स्ट्राचा आहे बघा आणखीन एखादं उदाहरण घेतो चढत्या क्रमाने आता इथं चढत्या क्रमाने मी म्हणले एखाद्या वेळेस ते डिसेंडिंग ऑर्डर मध्ये म्हणतील म्हणजे काय उतरत्या क्रमाने लिहा म्हणजे पहिले मोठी संख्या लिहावं लागेल तर नंतर त्याच्यापेक्षा लहान तर नंतर सर्वात लहान बरोबर आहे डिसेंडिंग ऑर्डर मध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो आपण दुसरे एक बघूया उदाहरण बघा तर दुसरं उदाहरण घेतोय या क्वेश्चन मध्ये स्क्वेअर रूट ऑफ 2 सॉरी क्यूब रूट ऑफ 2 फोर्थ रूट ऑफ 3 आणि 6th रूट ऑफ 4 त्यातला आता काय करायचं तुम्हाला चढत्या क्रमाने कधी मांडायचं आता इथं आपल्याला ह्यांच्या ऑर्डरचा एलसीएम फाइंड आउट करावा लागेल कोटींचा लसाई करावा लागेल बरोबर आहे कोटींचा लसाई काढत असताना याची कोटी 3 आहे 4 आणि याची इथे 6 भाग घालूया 3 न 3 1 3 4 ला भाग होत नाही भाग तसाच 2 इथं 2 न भाग जाईल 2 2 4 आणि 2 1 2 आणि 2 1 2 म्हणजे याचा एलसीएम किती आला बघा 3 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजे एलसीएम आला 12 किती आला 12 मग आता बघूया क्यूब रूट ऑफ 2 मग आता इथं 2 चा घात करावा लागेल आता ह्याची ऑर्डर करावी लागेल किती 12 ऑर्डर करावी लागेल आणि 2 चा घात करावा लागेल किती करावा लागेल तर इथं 12 आहे भागिले 3 म्हणजे 3 चौक 12 म्हणजे 2 चा चौथा घात करावा लागेल आता 2 चा चौथा घात म्हणजे काय बाळांनो 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजे 2 चा चौथा घात किती आला 16 बरोबर आहे पुढे आता क्यूब रूट ऑफ 2 फोर्थ रूट ऑफ 3 बरोबर आता इथं ऑर्डर किती करायचे 12 आता 3 चा कितवा घात करायचा बघू आता इथं 12 भागिले त्याचे ऑर्डर 4 आहे 4 ने भाग घालूया 4 ने भाग घालूया उत्तर आलं 3 म्हणजे 12th रूट ऑफ 3 चा कितवा घात आहे तिसरा करावा लागेल इथं 3 आलं ना 3 चा तिसरा घात म्हणजे आलं 27 आता पुढे 6th रूट ऑफ 4 6th रूट ऑफ 4 दिले बरोबर आहे मग आता इथं काय करावं लागेल तर 6th रूट ऑफ 4 म्हणजे इथं 12 आणि 4 चा कितवा घात करावा लागेल तर 12 भागिले 6 6 गुणे 12 म्हणजे 4 चा वर्ग करावा लागेल म्हणजे 12th रूट ऑफ 4 चा वर्ग किती आहे 16 आता बघू इथं बाळांनो दोन सर इक्वल आहे दोन सर कसे आल्या इक्वल आणि ही मग 27 16 आणि 16 यामध्ये चढत्या क्रमाने लिहायचे आपल्याला म्हणजे इथं आपल्याला म्हणावं लागेल 12th रूट ऑफ 16 सॉरी 16 इक्वल टू 16 इज लेस दॅन 27 27 झाले ना मग आता 12th रूट ऑफ 16 इक्वल टू 12th रूट ऑफ 16 इज
is less than 12th root of 27. आता 12th root of 16 म्हणजे cube root of 2 equal to 12th root of 16 म्हणजे 6th root of 4 is less than 12th root of 27 म्हणजे 4th root of 3 4th root of 3 अशा पद्धतीने तुम्ही हे असेली वाढवून तुम्ही सर मांडू शकता. आजच्या साठी धन्यवाद. तुम्ही कंपेअर द फॉरेन्सर्स नावाचा जो भाग आहे तो कंपेरिजन तुम्ही सर्च करू शकाल. असा जर एखादा प्रश्न असेल तुमच्या पुस्तकात तर तो सुद्धा प्रश्न सॉल्व्ह करा. येणाऱ्या संख्या कमेंट बॉक्स मध्ये द्या. पुन्हा सांगतोय, पुन्हा चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि दिलेली उदाहरणं अभ्यास वेळेत पूर्ण करा. आजच्यासाठी धन्यवाद. गुड डे.